संगमनेर तालुक्यात निसर्ग परिचय केंद्र चंदनापुरी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलाय. पर्यावरण दिनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्तरावरील स्वनियंत्रण समिती प्रशिक्षण देखील घेण्यात आले. यावेळी पोपट शिंदे उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. हा पर्यावरण दिवस आपण जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करत आहोत. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 2 कोटी वृक्ष लागवडीचा हा जो संकल्प आहे महाराष्ट्र शासन आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांचा, त्या संकल्पनेतील ग्रामस्तरावरील जी समिती आहे त्या समितीच्या सदस्यांचं प्रशिक्षण आज आपण त्या पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेलं आहे. आज या पर्यावरण दिनानिमित्त आपण 77 गावचे सरपंच या ठिकाणी बोलवलेले आहेत. त्या गावचे मुख्याध्यापक आणि त्या गावचे त्या ग्रामस्तरावरील समितीचे जे सदस्य सचिव आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि पूर्ण 2 कोटी वृक्ष लागवड महाराष्ट्रभर कुठे कुठे कशी कशी होणार आहे, त्याची कार्यपद्धती कशी राहील, ग्रामस्तरावर त्याचं नियोजन आणि सहनियंत्रण कसं राहील याच्याविषयी विशेष कार्यशाळा आज आयोजित करण्यात आलेली आहे. 1 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यात या माध्यमातून 14,10,000 झाडे एकाच वेळी लावली जाणार असून सलग 3 वर्ष या झाडांच्या वाढीवर नजर ठेवली जाणार आहे. अशा कल्पक आणि ठोस उपक्रमांमुळे आगामी काही वर्षात हिरवागार आणि निसर्गसंपन्न महाराष्ट्र होण्यास नक्कीच मदत होईल असा मानस देखील व्यक्त करण्यात आलाय. 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पठार भागातील आणि संगमनेर अकोले तालुक्यातील सरपंच या वनविभागातील मान्य उपविभागीय अधिकारी गायकर साहेब यांनी आज चन्नापुरी घाटामध्ये एक मीटिंग आयोजित केली. याचं औचित्य म्हणजे माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांचा या ठिकाणी 2 कोटी वृक्ष लावण्याचा महाराष्ट्रामध्ये एक मानस असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व संगमनेर अकोले तालुक्यातील सरपंच वन कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी जमा झाले. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रतिसाद मिळाला आणि चांगला कार्यक्रम झाला. प्रत्येक सरपंच आणि वन कमिटीच्या अध्यक्षांनी हा जो मंत्री महोदयांचा जो मानस आहे तो पूर्ण करण्याचा या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आहे जे जबाबदारी दिलेली, समजा ग्रामपंचायत 100 झाडे तर साधारणपणे प्रत्येक ग्रामपंचायतीचं आज असं दिसून आलं की 100 पेक्षा 500 झाडं सुद्धा लावण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. या कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामस्तरावरील समितीचे सचिव आणि रानवारा अध्यक्ष पोपट शिंदे, उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर, बाळासाहेब उंबरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर डोके, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ फटांगरेंसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. C24 तास साठी नितीन शेळके, संगमनेर.